नमस्कार, बीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज के हेडलाइंस पर। ओबीसी आरक्षण पर बबनराव तायवाड़े ने दी प्रतिक्रिया, ओबीसी की हर लड़ाई में राष्ट्रीय महासंघ का देंगे साथ। औरंगाबाद के पुंडलिक नगर परिसर में हुआ डबल मर्डर, कानून व्यवस्था पर उठ रहे हैं प्रश्न चिन्ह। और सोने के बिस्कुट बनाने के नाम पर की धोखाधड़ी, नई मुंबई में 39 लाख लेकर हुए आरोपी फरार। और अब खबरें विस्तार से। कांग्रेस के ओबीसी गठबंधन की ओर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को एक पत्र सौंपा गया है। पत्र को नेशनल फेडरेशन ऑफ ओबीसी द्वारा बधाई दी गई थी और सभी दलों के ओबीसी को मांग करनी चाहिए कि प्रधानमंत्री और मुख्यमंत्री ओबीसी के संवैधानिक मुद्दों को हल करें। नेशनल फेडरेशन ऑफ ओबीसी के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने कहा कि ओबीसी का नेशनल फेडरेशन हमेशा हर संघर्ष में ओबीसी समुदाय के साथ खड़ा रहेगा। ओबीसीच्या माणसांनी कुठल्या पक्षात जावं आणि कुठल्या पक्षात काम करावं हा तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या समोर आपली ओबीसीची भूमिका मांडणं आणि ओबीसीचे संवैधानिक अधिकार सोयीसवलती मिळवून घेणं हे प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याला अनुसरून काँग्रेस पक्षातील जी ओबीसी मंडळी आहे, ओबीसी सेल आहे, त्या मंडळींनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र देऊन की राजकीय आरक्षण मिळावं, राज्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावं, 100% स्कॉलरशिप मिळावी, अशा अनेक मागण्यांचं एक निवेदन दिलं आणि त्याची एक प्रत माननीय प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले यांना पण त्यांनी दिली। त्याच्यावरती ते पत्र देताना नानाभाऊंनी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन फॉरवर्ड केलेलं आहे, पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का बा हे जे काही ओबीसी समाजाचे सर्व संवैधानिक प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्या पक्षांनी सरकारनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या, ओबीसींना उत्तेजित होण्याची वेळ येऊ देऊ नये आणि त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करून त्यांना त्यांचे अधिकार बहार करावे, अशा प्रकारची शिफारस माननीय प्रांताध्यक्षांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे। ही जसं महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस पक्षाच्या लोकांनी मागणी केली, तसेच केंद्रामध्ये बीजेपीच्या लोकांनी सुद्धा मागणी केली पाहिजे की संविधानाच्या कलम 243D आणि T मध्ये संशोधन करून या देशातील 60% ओबीसींना 27% आरक्षण मिळवून द्यावं, राजकीय आरक्षण मिळवून द्यावं, ओबीसी मंत्रालय केंद्रामध्ये सुरू करावं, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप द्यावी, असे अनेक जे प्रश्न आहे हे प्रश्न त्या त्या लोकांनी मांडावे। इथे आता काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्याला विनंती केली, मी उद्या राष्ट्रवादीमध्ये जेवढे ओबीसी आमदार किंवा इतर मंत्री आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, शिवसेनेमध्ये जे आहे त्यांनी विनंती करावी, भाजपचे लोक तर विरोधी पक्षात असल्यामुळे वारंवार मागणी करूनच राहिलेले आहे। हे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडून जेव्हा मुख्यमंत्र्याकडे किंवा पंतप्रधानांकडे ही मागणी जाईल तर आमच्या ओबीसी समाजाला नक्कीच लवकर न्याय मिळेल, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे ज्या काँग्रेस पक्षातील ज्या ज्या नेत्यांनी हा पुढाकार घेतला त्या सर्वांचं मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो। मी हे बघा, ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरता, संविधानिक मागण्याकरता जे कोणी आंदोलन करतील त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभाग घेणारच आहे, कारण आम्हाला शेवटी ओबीसी समाजाचं भलं पाहिजे आणि ओबीसी समाजाकरता कोण मोर्चा काढतो, कोण आक्रोश मोर्चा काढतो, कोण धरणे देतो, कोण काय करतो, तो जो जो करेल त्याच्यासोबत राष्ट्रीय महासंघ हा नेहमीच राहिलेला आहे आणि याच्यापुढेही राहणार। अश्लील वीडियो बनाकर ब्लैकमेल करने वाले आरोपी को बलात्कार के आरोप में पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी से बढ़ती पैसों की मांग और मानसिक पीड़ा से परेशान होकर पीड़ित महिला ने सानपाड़ा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया। घटना सानपाड़ा थाने की सीमा के भीतर हुई। पीड़ित महिला की शिकायत के मुताबिक आरोपी गुरपाल सिंह बजीत सिंह आहूजा पीड़िता से परिचित है और स्पा सेंटर के धंधे से पिछले काफी समय से परिचित है। वह 2019 से महिला पर अत्याचार करता आया है और घटना का अश्लील वीडियो बनाकर पीड़ित महिला से समय समय पर पैसे लेता रहा है। आरोपी पीड़िता को बार बार बंदूक दिखाकर धमकाता था ताकि वह शिकायत दर्ज न कर सके। महिला द्वारा सानपाड़ा पुलिस में शिकायत दर्ज कराने के बाद सानपाड़ा पुलिस ने आरोपी को 7 दिन की पुलिस हिरासत में रखा है।
पाचालक महिला आहे, त्या महिलाकडून एक गुरुसिंग पहुजा नावाचा जो इसम आहे तो इसम खंडणी वागत होता. त्याप्रमाणे तिच्या स्पावर काहीतरी खोटे नाटे कारण करून कारवाई करून अशी धमकी देऊन तिच्या गुन्ह्याने शरीरसंबंधसुद्धा ठेवले होते आणि अशा एक प्रकारे त्याला त्रास देत होता. त्याबद्दल आम्ही सातपाडा पोलीस स्टेशनला सदर फिर्यादीच्या फिर्यादीवर 384/2/384/382 आणि धर्मांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. दिनांक 20 रोजी गुरुपाल सिंग पहुजा या आरोपीला अटक केलेली आहे आणि दिनांक 27 त्याला पोलीस कस्टडी आहे. सदर फिर्यादीमध्ये रिव्हॉल्वरचा दाब दाखवला सुद्धा नमूद आहे. नागपुर के नंदनवन इलाके में 21 मई को भांडे प्लॉट में करीब 11:30 बजे बंटी ठवरे नामक आरोपी ने शुभम 7 पैसे नामक युवक पर चाकू से वार किया. छोटे छोटे बच्चों के झगड़े की वजह से आरोपी ने चाकू से वार किया है. जख्मी को अस्पताल में भर्ती किया गया है. पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है, साथ ही आगे की जांच जारी है, जबकि आरोपी पर पहले ही 7 गुने दाखिल है. शनिवारी रात्रि 11:15 सुमारस भांडे प्लॉट चौकामध्ये एक बंटी ठावरे या रेकॉर्डरचा आरोपी आहे. त्याने शुभम सात पैसे याला चाकूने जखमी केले होते. त्यानंतर तो तिथून पळाला. त्याच्या आई आणि भावाने त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. त्यानंतर त्याच्या आईने फिर्याद दिली होती. शुभम सात पैसे आणि हा बंटी ठावरे हे जवळजवळ राहणारे आहेत. लहान मुलांच्या आणि घरच्यांच्या छोट्याशा वादावरून त्याने एकमेकांचा वाद झाला होता. त्याच्यावर ह्यांनी बंटी ठावरे त्याच्यावर हमला केला होता. सध्या त्याला अटक केलेला आहे. पुढचा तपास चालू आहे. याच्यामध्ये तपास चालू आहे. याच्यात बंटी ठावरेचे आणखी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा तपास करतोय. जर आणखी आरोपी असतील तर ते अटक केले जातील. बंटी ठावरेवरती जास्तीत जास्त 59 गुन्हे दाखल आहेत. तो सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वास्तव्याला आहे आणि जास्तीत जास्त गुन्हे त्याच्यावर सक्करदरा पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. भांडे प्लॉट चौक हा सक्करदरा आणि नंदुरबार पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीवरचा भाग आहे. घटना घड़ी है. आज औरंगाबाद के पुंडलिक नगर परिसर में एक घर से बदबू आने की जानकारी पुलिस को मिली थी. पुलिस ने की हुई जांच के बाद एक ही घर में 2 लोगों की हत्या होने की खबर सामने आई है. औरंगाबाद शहर के पुंडलिक नगर परिसर में एक घर में पति पत्नी का मृतदेह मिलने से परिसर में हड़कंप मच गया है. 2 दिन पहले दिन दहाड़े एक लड़की को घसीट कर ले जाकर उसकी हत्या कर दी गई थी. इस घटना से लोग उभरे ही नहीं थे कि अब आज हुई हत्या से शहर में डर का माहौल बना हुआ है. मृतक का नाम 55 वर्षीय श्याम सुंदर हीरालाल कलंत्री और 45 वर्षीय किरण श्याम सुंदर कलंत्री है. मृतदेहों पर मारने के निशान मिले हैं. एक मृतदेह पहले माले पर तो दूसरा मृतदेह दूसरे माले पर मिला था. आगे की जांच के लिए दोनों मृतदेह घाटी अस्पताल में भेजे जाने की जानकारी पुंडलिक नगर पुलिस ने दी. हर दिन बढ़ते अपराधों की वजह से कानून व्यवस्था पर प्रश्नचिन्ह उठा दिया है. इस पर पुलिस प्रशासन ने ध्यान देना महत्वपूर्ण हो गया है. पुंडलिक नगर डबल मर्डर केस प्रकरण की पुंडलिक नगर पुलिस थाने में गुनाह दाखिल किया गया है. आज रोजी औरंगाबाद शहरात पुंडलिक नगर पुलिस हद्दीमध्ये पुंडलिक नगर गली नंबर 4 मध्ये मुलगी नामी कीर्ती श्यामसुंदर कलंत्री हिने पोलिसांना खबर दिली की माझं घर बंद आहे आणि घरात कसा तरी वास येतोय. म्हणून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. घर बाहेरून बंद होतं. पंचांसमक्ष आणि फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून ते कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला असता घरात एक खाली ग्राउंडला कपड्याचं दुकान आहे आणि फर्स्ट फ्लोअरला एक आहे आणि जो टॉपचा फ्लोअर आहे तिथे एक रूम आहे. तर फर्स्ट फ्लोअरला क्वार्टमध्ये लॉकडी क्वार्टमध्ये एक महिलेची बॉडी भेटली. तिचं नाव किरण उर्फ अश्विनी श्यामसुंदर कलंत्री आहे. वय 45 वर्ष आहे. ती बॉडी काढली ताब्यात. त्याच्यावरच्या फ्लोअरमध्ये तिच्याच नवऱ्याची श्यामसुंदर हिरालाल कलंत्री वय 65 वर्ष यांची बॉडी भेटली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहे. प्रथमदर्शनी हत्याच दिसून येत आहे. आता दोन्ही बॉड्या लोकांच्या मदतीने आणि लोकांच्या सहकार्याने बाहेर काढलेल्या आहेत. आता आपण PM साठी त्या प्रेत पाठवलेले आहे आणि इन्क्वेस्ट पंचनामा करून आणि त्यानंतर पुढील तपास करीत आहोत. शासन ने शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग में अनुबंध पद भरने को मान्यता दी है, लेकिन परिचारिकाओं की ओर से इसे विरोध दर्शाया जा रहा है, इसलिए उन्होंने अपनी मांगों को लेकर आंदोलन किया है. इसी प्रकार परिचारिकाओं की कुछ मांगे बहुत सालों से प्रलंबित है.
इस पर चर्चा करने के लिए शासन समय निकाले, ऐसी मांग महाराष्ट्र परिचारिका संगठना ने की है। इसलिए आज से दो दिनों के लिए परिचारिकाओं ने आजाद मैदान पर काम बंद आंदोलन शुरू किया है। पद भर्ती बाह्य स्रोतों के द्वारा ना करते हुए स्थायी रूप से पद भर्ती करे और केंद्र शासन की तरह नर्सिंग भत्ता मंजूर करे और पदवी प्राप्त कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी हो, ऐसी परिचारिकाओं की प्रमुख मांग है। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने 23, 24 आणि 25 भव्य धरणे आंदोलन इथे होत आहे। या आंदोलना काळात आम्ही गेले 3-4 वर्षापासून शासनाकडं ज्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत परिचारिकांच्या, त्यासाठी पाठपुरावा करतो आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे जी परिचारिकांची पद कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे। कोविड काळामध्ये अतिशय अपुरं मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये होतं, त्या काळात केरळवरून नर्सेस बोलावण्याचाही निर्णय झाला, परंतु शासनाला गेल्या 2 वर्षामध्ये पदभरतीबाबत योग्य निर्णय घेता आला नाही। डॉक्टर्सची रुग्ण आणि डॉक्टर्सचं प्रमाण राखण्यासाठी शासनाने नवनवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्नही शासनाचे चालू आहेत, परंतु त्याचबरोबर रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांची संख्या वाढवण्याबाबत शासनाचं कसलंही धोरण अजून ठरलेलं नाही। ही या आंदोलनामध्ये आमची ही प्रमुख मागणी आहे। सर्व स्तरावरची पदनिर्मिती व्हावी आणि पदोन्नतीही दिल्या जाव्यात आणि कायमस्वरूपी पदभरती केल्या जाव्यात। त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे, आत्ताच शासनाने आउटसोर्स याच पदभरतीच्या पदभरती न करता आउटसोर्सिंगनी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो वैद्यकीय शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये शासन निर्णय काढला आणि सार्वजनिक आरोग्य विभागानेही तशा जाहिराती काढलेल्या आहेत। नमस्कार, मी अरुण कदम, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा कार्याध्यक्ष। आज या आझाद मैदान येथे 3 दिवसासाठी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू राहणार आहे। त्या ठिकाणी गेट मीटिंग घेऊन आणि या ठिकाणी 3 दिवस प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतो। यामध्ये पहिलं कारण आणि आमची या आंदोलन करण्याचे पहिलं कारण असं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2017 पासून आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे कंत्राटी तत्वावरती बाह्यस्त्रोताद्वारे नर्सेस घेतल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना राबवलं जातं। त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते, मानसिक होते, सामाजिक होते, तसेच अशी भीती आहे की ते शारीरिकसुद्धा पिळवणूक होण्याची शक्यता आहे। यासाठी आमचा या ठिकाणी संपूर्ण विरोध आहे, म्हणून कंत्राटी तत्वावरती ज्या नर्सेस घेतल्या जात आहेत हे थांबलं जावं। दुसरी अशी मागणी आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रशासकीय बदल्या ह्या सरसगट केल्या जातात, तर त्या प्रशासकीय बदल्या सरसगट न करता या महिला प्रवर्गाचा विचार करता, 90% महिला प्रवर्ग या व्यवसायामध्ये आहे, त्यांचा विचार करता शासनाने विनंतीवर आधारित प्रशासकीय बदली हा अत्यंत बदलीचा सुखकर मार्ग आहे आणि तो अवलंबवा। तर त्यासाठी हे या विशेष नर्सिंग परिचारिका वर्गासाठी हे धोरण त्यांनी अवलंबवा, हे आमचं या ठिकाणी मागणी। बघतो, चला एक ब्रेक का मिळते, एक छोटेसे ब्रेक के बाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।
ब्रेक के बाद आपका स्वागत है। महाविकास आघाड़ी सरकार ने ओबीसी के राजनीतिक आरक्षण की हत्या कर दी है, इसलिए महाराष्ट्र आघाड़ी सरकार के विरोध में भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ने 23 मई 2022 को जिला कलेक्टर कार्यालय के पास एक दिवसीय प्रतीकात्मक उपवास किया। ओबीसी को आरक्षण न देने की वजह से आज महाराष्ट्र आघाड़ी सरकार के विरोध में भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ने कलेक्टर कार्यालय के पास एक दिवसीय प्रतीकात्मक उपवास किया है। मांग की गई है कि आगामी चुनाव बिना ओबीसी संरक्षण के न कराए जाए। वर्धा सांसद रामदास तड़स, भाजपा वर्धा जिलाध्यक्ष सुनील गफत, विधान परिषद विधायक डॉ रामदास आंबटकर, वर्धा विधायक पंकज भोयर, आरवी विधायक दादाराव केचे, हिंगणघाट विधायक समीर कुनावार, पूर्व सांसद सुरेश वाघमारे, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने, ओबीसी मोर्चा के संजय गेट, अविनाश देव, किशोर दिघे, अतुल तारले, मिलिंद भिंडे, महिला मोर्चा जिलाध्यक्ष वैशाली येरावार, वरुण पाठक सहित भाजपा के सभी पदाधिकारी और विभिन्न मोर्चा और आघाड़ी उपस्थित थे। महाराष्ट्रामध्ये जनतेच्या भरोशावर निवडून आलेलं सरकार नाकर्ते सरकार म्हणून सिद्ध होत असताना विविध आंदोलन या राज्यामध्ये या नाकर्ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत। सरकार असून सर्वसामान्य माणसाला तो ओबीसी घटक असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, इतरत्र सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याच्या दृष्टीनं हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। सरकार असून या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र उद्धवजी ठाकरे साहेब 2.5 वर्षानंतर मंत्रालयामध्ये दाखल झालेत। या लोकांनी अथक परिश्रमातून हे सरकार निवडून आणलं, भारतीय जनता पार्टीला धोका देऊन उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झालेत। त्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं की उद्धवजी ठाकरे या देशात या राज्याचे मुख्यमंत्री झाले असताना सर्वसामान्य माणसांना ओबीसी समाजाला इतरत्र सर्व समाजाला न्याय मिळेल, परंतु तो भ्रम ठरलेला आहे। आज देशामध्ये जे वातावरण ओबीसी संदर्भात ओबीसींना न्याय मिळेल ही भावना, राजकीय आरक्षण मिळेल या भावनेतूनच हे लाक्षणिक उपोषण नाही लाजस्तव या सरकारचं ओबीसीच्या बाबतचं जे धोरण ठरलेलं आहे आणि त्या धोरणाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय कसा मिळेल ही भावना आजच्या या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आहेत। मात्र ओबीसी समाज आतुरतेनं वाट पाहत आहे की या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात हे महाआघाडीचं जे सरकार आहे, तीन तिघाळी सरकार आहे, या तीन तिघाळी सरकारच्या माध्यमातून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल ही भावना त्यामध्ये निश्चितच आहे। परंतु या राज्यामध्ये जे सरकार आहे यांना ओबीसीचं काही घेणं देणं नाही, सर्वसामान्य कम कीमत में सोने के बिस्कुट बनाकर देने की बात कहकर 39 लाख की धोखाधड़ी की घटना खारघर में सामने आई है। फिरियादी मिलिंद वटारे इनको कम कीमत में सोने के बिस्कुट बनाकर देने की बात कहकर खारघर में गुरुदेव होटल ले जाकर 1 किलो वजन का सोने का बिस्कुट दिखाकर उनसे 39 लाख रुपए लेकर बिस्कुट ना देकर पुलिस की छापेमारी होने का झूठ बताकर कुछ अज्ञात आरोपियों ने उन्हें फंसाया और आरोपी पैसे लेकर फरार हो गए। इस घटना की शिकायत खारघर पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई है। खारघर पुलिस स्टेशन च्या हद्दीमध्ये 21 तारखेला फिर्यादी पुलिस स्टेशन ला आले की त्यांच्याकडे सोनं कमी दरामध्ये देतो म्हणून सांगून त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सदरचे ठिकाणी ज्यावेळेस व्यवहार होत असताना काही त्रयस्थ व्यक्ती आल्या आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे आहेत असं सांगून त्या ठिकाणचा तो सोने पैसे आहे ते घेऊन निघून गेलेले। त्याच्यामध्ये हकीकत अशी आहे की सदरचे जे फिर्यादी आहेत हे राहणारे पुण्याचे आहेत आणि त्यांना कमी दरामध्ये सोनं देतो असं सांगून
त्यांच्याशी जवळजवळ 20 दिवसमध्ये हे ज्या ह्याच्यामधले जे आरोपी आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये त्याच्या आहेत. याच्या अगोदरही 5 दिवसापूर्वी त्यांना 5 तोळे सोनं एकदम कमी दरामध्ये त्यांना वाशी इथं दिलं, त्यांचा विश्वास संपादन केला. आणि आता ही दुसरी डील त्यांची अशा प्रमाणात ठरली की त्यांना जवळजवळ 1 किलो सोनं 39 लाख रुपयेमध्ये देणार अशा पद्धतीची त्यांची डील ठरली, जे मार्केट दरापेक्षा कमी आहे. आणि या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादींनी सदरच्या आरोपींना सदरचे फिर्यादी पुण्याचे आहेत आणि आरोपींनी सुरुवातीला त्यांना लोणावळा इथं भेटू असं सांगितलं, नंतर खारघरमध्ये भेटू असं सांगितलं. आणि खारघरमध्ये आल्यानंतर ते जे काही एका ठिकाणी ते सेक्टर 3 एकत्र आले, नंतर तिथून जाऊन एका ठिकाणी गावदेवी जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना ते पैशाची देवाणघेवाण करत असताना त्यांचेच साथीदार त्या ठिकाणी आले आणि सदर ठिकाणी पोलीस आलेल्याचा बनाव करून सदर पैसे घेऊन ते पसार झाले. तर जवळजवळ 39 लाख रुपये याच्यामध्ये ते घेऊन पसार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला पनवेल शहर आणि पनवेल तालुका या सगळ्या याच्यामध्ये आपण टीम तयार केल्या. खारघरमध्ये बाकीचाही अतिरिक्त टीम्स आपण पाचारण करून ACP सोनवणे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जवळजवळ 4 टीम तयार केलेल्या आहेत आणि आपण सध्या ट्रॅकवरती आहोत. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी जास्त रिव्हील नाही करू शकत, परंतु निश्चित याच्यामध्ये आरोपीही मिळणार आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला डिटेक्शन होणार आहे. नाही, निश्चित फिर्यादींनी प्रलोभनाला पळे पडलेले आहेत, परंतु आपण सद्यस्थितीमध्ये त्यांचे जे काही अमाऊंट गेलेले आहे आणि ज्या पद्धतीनं गुन्हा झालेला आहे त्या अनुषंगानं आपण तपास करत आहे. फिर्यादींनीही त्या पद्धतीने चुकीचंच वर्तन केलेलं आहे, परंतु अशी प्रलोभनं देणारे भरपूर असतात, पण आपण कशा पद्धतीनं वागायचं आणि आपण कोणाला पैसे द्यायचे आणि किती पैसे द्यायचे हे ठरवणं गरजेचं आहे. परंतु सध्या जो गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगानं आम्ही आरोपीचा तपास करत आहोत आणि आरोपी याच्यामध्ये आपल्याला लवकरच मिळतील. याच्यामध्ये एक मध्यस्थी आहे आणि जवळजवळ 3 आरोपी आहेत, असे 4 आरोपी आहेत. आपण त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि आम्ही ट्रैक करते आहोत. देश में दिन ब दिन धार्मिक मामलों में तनाव बढ़ता ही जा रहा है. इसी परिस्थिति में देश में शांति बनी रहे और एकता बढ़ाने के लिए सोलापुर मजरेवाड़ी के चांद भाई ने अजमेर के लिए प्रस्थान किया है. अजमेर के प्रसिद्ध सूफी संत संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती इनके दरगाह तक चांद भाई साइकिल से जाएंगे. चांद भाई ने हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती के पास देश की परिस्थितियों में सुधार आने के लिए मन्नत मांगी है. सोलापुर से अजमेर 1189 किलोमीटर की दूरी पर है. ये दूरी वह 15 दिनों में तय करेंगे. चांद भाई ने की हुई इस पहल की सर्व जाति धर्मियों की ओर से प्रशंसा की जा रही है. अस्सलामुअलैकुम, मेरा नाम चांद साहब मेहताब साहब मुजावर साकिन सोलापुर ईसाई नगर मगरेवाड़ी सोलापुर. आज मैं ख्वाजा हिंद हिंदुस्तान के सरदार ख्वाजा गरीब नवाज की बारगाह में इस मुल्क की अमन शांति की फरियाद लेकर उम्मीद के साथ आपकी दुआओं का सहारा लेकर अजमेर शरीफ निकला हूँ. आपका दुआओं का साथ रहे. अल्लाह करे कि आने वाले दिन हमारे मुल्क की बद से बदतर हालत ना हो, जैसे कि आज हमारे सामने एक मंजर है श्रीलंका का, जहाँ पर एक आम अवाम जो रोटी के लिए तरस रही है. ऐसे हालात हमारे देश में ना हो, इसलिए मैं बारगाह खुदावंदी में ख्वाजा गरीब नवाज के वसीले से अल्लाह तक ये फरियाद पहुंचाने जा रहा हूं कि हमारे मुल्क में. नागपुर में पुलिस आयुक्तालय और 5 पौली पुलिस स्टेशन द्वारा मोहजाल इस नाटक का आयोजन किया गया था. 30 प्रतिभागियों द्वारा इस प्रेरक नाटक को प्रस्तुत किया गया. इस मौके पर कई पुलिसकर्मी और दर्शक मौजूद थे. नागपुर पुलिस आयुक्तालय के अंतर्गत 5 पौली पुलिस थाने द्वारा और रंजन कला मंदिर निर्मित मोहजाल नाटक का आयोजन किया गया था. यह नाटक 5 पौली पुलिस थाने में 30 युवा कलाकारों द्वारा प्रस्तुत किया गया था. नाटक को समाज को प्रेरित करने और नशे से मुक्ति दिलाने के उद्देश्य से प्रस्तुत किया गया था. दर्शकों ने भी अनायासी प्रतिक्रिया दी और कई पुलिसकर्मी भी मौजूद रहे. VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वहीदेवी चव्हाण की रिपोर्ट. युवाओं में उद्यमिता को बढ़ावा देने के साथ साथ कौशल विकास और प्रशिक्षण के लिए उद्यमिता यात्रा का आयोजन किया गया. जुलूस आज वर्धा जिले में पहुंचा.
समरणालय में यात्रा के आगमन के बाद जिला कलेक्टर प्रेरणा देशप्रधान ने यात्रा का व्यक्तिगत रूप से स्वागत किया। यात्रा का आयोजन यूथ एंड फाउंडेशन पुणे के सहयोग से किया गया है। यात्रा आज वर्धा पहुंची। यात्रा का स्वागत करते हुए जिला कलेक्टर ने नवोदित छात्रों और युवाओं के बीच उद्यमशीलता कौशल प्रशिक्षण के लिए एक सुखद यात्रा की कामना की, जो उद्योग की नई अवधारणाओं को अपना रहे हैं। जिला कौशल विकास रोजगार एवं उद्यमिता मार्गदर्शन केंद्र की सहायक आयुक्त नीता ओघड़, पुणे यूथ एंड फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष श्री मैथू, निदेशक मनोज भोसले, अन्ना साहेब पाटिल, आर्थिक विकास निगम जिला प्रबंधन सागर आंबेकर, रोजगार मार्गदर्शन अधिकारी श्री ठाकुर आदि उपस्थित थे। यात्रा के माध्यम से जिला परिषद के सिंधुताई सबकाल हॉल में 23 से 25 मई तक उद्यमिता प्रशिक्षण का आयोजन किया गया। प्रशिक्षण का उद्घाटन जिला व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण अधिकारी प्रदीप घुले ने किया। इस समय नीता ओगड़, श्री मैथुजी भोसले, सागर आंबेकर, नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन मैनेजमेंट चित्रा चफले, महात्मा गांधी नेशनल फेलो रुपेश रामगढ़े, श्री ठाकुर भी मौजूद थे। महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग याद्वारे आणि यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योजकता यात्रेचा शुभारंभ झालेला आहे 10 मे 2022 रोजी। आज 23 मे रोजी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये या यात्रा इथे येऊन पोहोचलेली आहे। या यात्रेचं शुभेच्छा देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतर आज आपल्यासोबत आहे। या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे। स्वयंरोजगारासाठी चालना देण्यासाठी, त्यांना मोटिवेशनल करण्यासाठी आज इथे 3 दिवसाचं शिबिर जिल्हा परिषद हॉल सिंधुताई सबका हॉल जिला परिषद येथे आयोजित केलेला आहे। तो वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आज इतना ही। आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज। नमस्कार।